हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा क्लास। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठीचे वाक्य प्रचार, त्याचे अर्थ आणि वाक्यात उपयोग। तुम्ही इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी मधील कोणत्याही स्टँडर्डचे जरी विद्यार्थी असाल तरी वाक्यप्रचार हा भाग आपल्या मराठी पेपरमध्ये नक्की विचारला जातो। तत्पूर्वी वाक्यप्रचार स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमचे हार्दिक स्वागत, आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग आपण पाहूया वाक्यप्रचार, त्याचे अर्थ आणि वाक्यात उपयोग। तर पहिला वाक्यप्रचार आहे आपला चढाओढ असणे। चढाओढ असणे म्हणजे स्पर्धा असणे, कोणत्याही गोष्टीमध्ये असणारी स्पर्धा, यालाच म्हटलं जातं चढाओढ असणे। तर वाक्य, संगीत खुर्चीत पहिले बक्षीस मिळवण्यासाठी खूपच चढाओढ होती। दुसरं आहे डोळे पाणावणे। डोळे पाणावणे मीन्स डोळ्यात अश्रू येणे। एखादी वाईट किंवा चांगली गोष्ट घडल्यामुळे जे डोळ्यामध्ये पाणी येतं त्याचाच अर्थ आहे डोळे पाणावणे। तर वाक्य आहे, आई रागवल्यामुळे मल्हारचे डोळे पाणावले। तिसरा, आभाळाला भिडणे। आभाळाला भिडणे म्हणजेच खूप मोठे यश मिळवणे, यशप्राप्ती घेणे। तर वाक्य असं आहे त्याचं, क्रिकेट खेळातील प्रावीण्यामुळे सचिन तेंडुलकरांची कीर्ती आभाळाला भिडली आहे। चौथा, उलथापालथ होणे। उलथापालथ होणे म्हणजे इकडचे तिकडे अस्तव्यस्त होणे, म्हणजेच इकडचे तिकडे होणे। वाक्य, औद्योगिक क्रांतीमुळे सर्व जगात फार मोठी उलथापालथ झाली। पाचवा, आकर्षण वाटणे, ओढ वाटणे। वाक्य, प्रत्येक माणसाला निसर्गाचे आकर्षण वाटते। जीव गुदमरणे, असह्य वाटणे म्हणजे खूप त्रास होणे। वाक्य, पोहताना पाणी खूप असल्याने रामचा जीव गुदमरला। जमीनदोस्त होणे, संपूर्णपणे नष्ट होणे। वाक्य, भूकंपामुळे गावच्या गावे जमीनदोस्त होतात। दिशाभूल होणे, चुकीचे मार्गदर्शन मिळणे। वाक्य, सैनिकांची दिशाभूल झाल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला। नववा, रोजगारी होणे, कामधंद्याला लागणे। वाक्य, शहरात मोठमोठ्या कंपन्या सुरू होताच अनेक बेकार तरुण रोजगारी झाले। दुथंडी भरून वाहणे म्हणजे खूप दोन्ही काठाने भरून वाहणे, संपूर्ण भरून वाहणे। वाक्य, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नद्या दुथंडी भरून वाहतात, म्हणजे खूप सारा पूर येतो। तर वाक्य असं आहे, आमची गावची नदी वर्षभर दुथंडी भरून वाहते। चेहरा उजळणे म्हणजे खूप आनंद होणे, एखाद्या गोष्टीचा खूप आनंद होणे। वाक्य, इयत्ता 10वीत प्रथम क्रमांक आल्यामुळे श्यामचा चेहरा उजळला। बारा, हेवा वाटणे, असूया वाटणे। इथे हेवा वाटणे मीन्स एखाद्याबद्दल, एखाद्याने चांगले मार्क्स मिळवले तर त्याच्याबद्दल वाटणारी हेवा वाटतो त्या व्यक्तीबद्दल। तर असूया वाटणे, सर्व गुण संपन्न असणारा मुलांचा सर्वांनाच हेवा वाटतो, अर्थात सगळ्यांना आवडणे। नोंदी करणे म्हणजे लिहून ठेवणे। एखादी गोष्ट, एखादे काम आपण केल्यानंतर काही लोकांना सवय असते की ती नोटबुकमध्ये नोट डाऊन करण्याची, तर त्यालाच असं म्हटलं जातं नोंदी करणे म्हणजेच लिहून ठेवणे। वाक्य, सरिता दिवसभर केलेल्या कामाची वहीत नोंद करते, म्हणजेच ती वहीत लिहून ठेवते। चौथा, प्रबोधन करणे। प्रबोधन करणे म्हणजे जागे करणे, एखाद्याला शिकवणे, वाईट गोष्टीपासून लांब करणे, याला असं म्हटलं जातं प्रबोधन करणे। तर जागे करणे। वाक्य, पंडिता रमाबाईंनी श्रियांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रबोधन केले। पंधरा, वंचित ठेवणे। वंचित ठेवणे म्हणजे दूर ठेवणे एखाद्या गोष्टीपासून, जसं मुलींना पहिल्यांदा शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं म्हणजे दूर ठेवलं जायचं, तर त्याचा अर्थ आहे दूर ठेवणे। वाक्य, पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे वर्षानुवर्ष स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले। सोळा, ताव मारणे, भरपेट खाणे। वाक्य, आवडता खाऊ समोर दिसताच मुलाने त्यावर ताव मारला।